भारतातील खेळाडूंना प्रत्येक सुविधा शेवटच्या क्षणी उपलब्ध होत असल्याची खंत व्यक्त करत खेळाडूंना सुरुवातीपासून सुविधा दिल्या जाव्यात असं मत सावरखेडा एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी व्यक्त केलंय. औरंगाबाद परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांच्या समारोपाप्रसंगी औरंगाबादेत आलेल्या सावरखेडा एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांना आज पोलीस खेळाडूंना संबोधित करताना भारतात अनेक गुणवंत खेळाडू आहेत पण त्यांना वेळेवर सुविधा मिळत नसल्याने अनेक खेळाडूंचं नुकसान होत आहे. या खेळाडूंना शेवटच्या क्षणी सुविधा न पुरवता जर शालेय जीवनापासूनच सुविधा पुरवल्या तर नक्कीच ऑलिम्पिकमध्ये भारताचं मेडल कमाईचा आकडा वाढेल असं मत व्यक्त केलं. माझ्या बाबतीत जर विचारलं तर मी ज्या ग्रामीण भागात ना आलेली आहे तिथं काहीही नसताना म्हणजे इन्व्हायरमेंट स्पोर्ट्स नसताना मी अशा ठिकाणी येऊन आले पण माझ्या पाठीमागे एक माझे कोच एक सिंग सर होते म्हणून मी आज इथेपर्यंत पोहोचले. पण असे कित्येक अनेक खेळाडू आहेत की त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा जाण्यासाठी भाड्याला पैसे सुद्धा नसतात. आता प्रत्येक याच्यामध्ये सिंथेटिक ट्रॅक झालेले आहेत पण त्याच्यासाठी ज्या हॉस्टेल्स पाहिजे मेन म्हणजे की तिथं मुलांना वसतिगृहात मध्ये राहून पूर्ण वेळ खेळायला दिला पाहिजे अशा सुविधा सर हे उपलब्ध करणं खूप गरजेचं आहे.